कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी येथील ओम कानगुडे वय वर्ष 17 याचे अल्पशा आजाराने पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये बुधवारी पहाटे दुःखद निधन झाले. त्याच्या पार्थिवावर सकाळी 10 वाजता कानगुडवाडी येथे शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते श्यामभाऊ कानगुडे आणि कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती अश्विनी कानगुडे यांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये श्रद्धांजली अर्पण केली. या दुःखद घटनेमुळे राशींमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. ओमच्या अकाली निधनाने तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. सुवर्णा माने, झूम ऑन न्यूज, पुणे.